पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार। धुळे लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना आणि बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार। आज आपल्या धुळे टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे माननीय डॉक्टर विलासजी बच्छाव यांना, आणि त्यांच्याशी आपण बिंदास अशी मुलाखत घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर विलासजी बच्छाव यांचा छोटासा परिचय या ठिकाणी मी करून देते। भाजपचे प्रांतिक सदस्य म्हणून त्यांचं पद आहे। डॉक्टर विलास बच्छाव हे सटाणा शहरातील रहिवासी असून सटाणा शहरामध्ये त्यांचे 50 खाटांचे 10 ICU बेड सह सिम्स हॉस्पिटल आहे। तसेच 50 अत्याधुनिक स्वयंयुक्त सिम्स हॉस्पिटल असून 30 बेडचे महात्मा फुले आरोग्य योजनेची सुविधासुद्धा त्यांच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, आणि यानंतरचा काही परिचय ते आपल्याला स्वतःच करून देतील। नमस्कार। मी डॉक्टर विलास बच्छाव सडाणा येथे गेल्या 35 वर्षापासून वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी देतो आहे। माझं मूळ गाव लखमापूर बागलाण तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मी त्या ठिकाणी आलेला एक कार्यकर्ता आहे। वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा काम करण्याची माझी त्या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे। खरं तर सामाजिक सेवा, राजकीय वारसा हा तसा बाळकडून माझ्या घरातूनच त्या ठिकाणी मला मिळालेला आहे। अच्छा। माझे वडील केदाकाशीराम पाटील हे गिरणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते भाऊसाहेब हिरेनपासून। नंतरच्या कार्यकाळामध्ये ते कारखान्याचे चेअरमनही राहिलेत। नाशिक जिल्ह्यातील ठेंगोडा येथील नाशिक जिल्हा सहकारी सुतगिरणीचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं। गावचे प्रथम सरपंच म्हणून गेली सलग त्या काळात 20 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कामही केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत लहानपणापासून तुम्हाला हे बाळकडून मिळालेलं आहे। समाजकारण करता करता राजकारणाचा पण वेळ त्या ठिकाणी तुम्हाला लागलेला आहे। तर सर, तुम्ही धुळे लोकसभेसाठी उमेदवारी केलेली आहे, तर धुळे लोकसभेसाठीच का, तर त्याचं उद्दिष्ट आणि नेमकं ध्येय काय आहे तुमचं? धुळे लोकसभेमध्ये आमचा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो। बरोबर। बागलाण विधानसभा मतदारसंघ हा धुळे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट आहे। नाशिक जिल्ह्यातील 3 मतदारसंघ विधानसभेचे आणि धुळे जिल्ह्यातील 3 मतदारसंघ असे 6 मतदारसंघ हा धुळे लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, न्याय देऊ शकतो असं अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं। तुम्हाला आनंद वाटेल की माझ्या सगळ्या डॉक्टर मित्रांनी बागलाण तालुक्यातील बागलाण मेडिकल असोसिएशनने मीटिंग घेऊन, पत्रकार परिषद घेऊन आमच्या वरिष्ठांना पण त्या ठिकाणी विनंती केली की डॉक्टर बच्छाव यांना उमेदवारी द्यावी। बागलाण तालुक्यातील वकील महासंघाने सुद्धा जाहीरपणे लेखी स्वरूपात पाठिंबा माझ्यासाठी व्यक्त केला। त्यांनी आग्रही धरला आणि तसा लेखी पाठपुरावा वरिष्ठांकडे केला। अगदी आमच्या मुस्लिम बांधवांनीसुद्धा एकत्रितपणे मुस्लिम पंच कमिटीने त्या ठिकाणी डॉक्टर विलास बच्छाव भाजपचे जरी उमेदवार असले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू। कारण मुस्लिम बांधवांचं सर, मुस्लिम समाजाचं 33% मतदान या धुळे जिल्ह्यात आणि मला वाटतं मालेगावमध्ये सुद्धा आहे ना, मोठी संख्या त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। बरं, तुम्हाला लोकांनी एवढं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि उत्साह दिलेला आहे या उमेदवारीसाठी, तर त्यासाठी तुमचं खूप मोठं योगदान सटाणा शहराला लाभलेलं आहे, तर कोणकोणती कामं तुमच्या माध्यमातून आजपर्यंत विकास कामे झालेली आहे? मॅडम, मला सांगायला आनंद वाटेल की अत्यंत माफक दरामध्ये गुणवत्तापूर्वक वैद्यकीय सेवा या ठिकाणी मी नुसत्या बागलाण तालुक्यात नाही तर कसमादेमध्ये देतो आहे। अच्छा। माझं सिम्स हॉस्पिटल हे 50 बेडचं अत्यंत सर्व सोयींनी युक्त असं हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे। तिथं पूर्ण वेळ MD मेडिसिन डॉक्टर आहेत, हाडांचे डॉक्टर आहेत, बालरोगतज्ञ आहेत, स्त्रीरोगतज्ञ आहेत, 10 बेडचं ICU आहे। बरं, वा वा। दुसरं जे सिम्स यशोधन हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये महात्मा फुलेच्या योजनेमध्ये आम्ही मोफत उपचारही त्या ठिकाणी सगळ्या गरजू रुग्णांना त्या ठिकाणी होतो। रिस्पॉन्स खूप चांगला असेल, खूप चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्या योजनेचा फायदा
संबंधित रुग्ण त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याचा एक आनंद एक वेगळाच असतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीची वैद्यकीय सेवा, त्यामुळे घराघरातून आपले संबंध त्या ठिकाणी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. डॉक्टर म्हटलं की सगळ्याच लोकांची त्या ठिकाणी परिचय येतो, सगळ्यांशी बोलता येतं, सगळ्यांशी सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी आपण समरस होतो. जिव्हाळा डॉक्टरांविषयी लोकांना असतो, निश्चितपणे त्या ठिकाणी असतो. आणि तशा प्रकारचं नातं माझं बागलाणवासियांशी, कसमादेवासियांशी त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. निश्चितच. दुसरं म्हणजे माझा मतदारसंघ जिल्हा परिषदेला श्री राखीव असल्यामुळे होता, त्यामुळे माझी पत्नी त्या ठिकाणी 2 टर्म जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून काम केलं. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी काम केलं. चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आम्ही करू शकलो. त्याच्या तपशिलात मी फार जाणार नाही, परंतु अत्यंत चांगलं आणि प्रभावीपणे काम करून एकच गोष्ट त्यांनी ठिकाणी सांगेल की जलसंधारणाचा जो विषय आहे ज्याला आपण शिरपूर पॅटर्न म्हणतो, तो मी माझ्या ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रभावीपणे राबवला आणि त्याचे उत्तम असे रिझल्टसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेत. मी स्वतः महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये संचालक व उपसभापती म्हणून 10 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. आमच्या संस्थेचे जवळपास 500 पेक्षा जास्त शाखा आहेत, 15,000 पेक्षा जास्त सेवक वर्ग आहे आणि 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि 10,000 सभासदांच्या मालकीची ही संस्था आहे. त्यामुळे सगळ्या घटकांचे अत्यंत जवळून संबंध त्या ठिकाणी आहे आणि ते सुद्धा मोठी ताकद, मोठी पाठबळ माझ्यासाठी ठरू शकते याची मला खात्री आहे. बरं सर, धुळे लोकसभा मतदारसंघामधून तुम्ही उमेदवारी करणार आहात, तर आपल्या सर्वांचा दैनंदिन प्रश्न घटक म्हणजे पाणी. तर आज तागायत बरीच अशी निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नाने घडवली गेलेली आहे. तर या धुळे शहरासाठी सर वर्षानुवर्ष जो पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, तर तो आजही जैसे थेच आहे, तर या विषयावर तुम्ही काय सांगाल? खरं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातनं पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायसाठी हर घर नल से जल ही योजना अत्यंत प्रभावीपणे आमच्या सगळ्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी आम्ही राबवतो आहोत आणि ती सुद्धा गुणवत्तेमध्ये त्याला प्राधान्य देऊन, कारण इतर ठिकाणी कामं चुकीत चालतील परंतु पिण्याच्या पाण्यामध्ये कुठेही गफलत होता कामा नाही, त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी अत्यंत चांगली राहिली पाहिजे, ती कामं पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजेत, अशा प्रकारचं प्रभावीपणे काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. सर, ही योजना राबवली जात आहे पण याची अंमलबजावणी होते आहे का? सगळ्यांना नक्की पाणी मिळतंय का? आजही तागायत पाण्याची ही समस्या बिकट आहे सगळीकडे. अगदी आपलं म्हणणं खरं आहे मॅडम. काही गावं म्हणण्यापेक्षा धुळ्यासारख्या अगदी मोठ्या महानगरामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई त्या ठिकाणी होते, त्यामुळे आजूबाजूला भरपूर पाणी आहे. तापीमध्ये अनेक त्या ठिकाणी बऱ्याकडचं आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. अलीकडे 2,500 कोटीची योजना पण त्या ठिकाणी मंजूर आहे, परंतु ती अजून पूर्णत्वास गेली नाही. अशा योजना या तातडीने गतिमान आणि गुणवत्तेमध्ये प्राधान्य देऊन त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजेत, याच्याकडे लक्ष देण्याची निश्चितपणे गरज आहे आणि प्रत्येक नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे, अशा प्रकारचं पुण्याचं काम करण्याची चांगली संधी या मतदारसंघामध्ये आहे. सर, सध्या राज्यभर महानमो रोजगार हा राबविला जात आहे, तर त्याविषयी धुळे शहराची परिस्थिती अशी आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कसं, इथे जर काही रोजगाराची संधीच उपलब्ध नाही तर रोजगार मिळेल कसा, तर यावर तुम्ही काय सांगणार? आपलं म्हणणं खरं आहे, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा या ठिकाणी नुसतं धुळ्या मतदारसंघामध्ये सर्व दूर त्या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यामध्ये काहीतरी आपण करता आलं पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून हे मेळावे त्या ठिकाणी ठिकठिकाणी घेतले जात आहेत. त्याच्यातून रोजगारीमध्ये काय करता येण्यासारखं आहे, स्थानिक प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातील याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होते. सर, समजा जर तुमच्या हातामध्ये ही सत्ता आली तर तुम्ही धुळे शहरासाठी या बेरोजगारीचा प्रश्न कसा हाताळणार? राजकारणापलीकडे मी जाऊन सांगेन की लोकप्रतिनिधी कुणीही असो, या ठिकाणी आपण जो सांगितलं की याच्यामध्ये MIDC आपल्याकडे एक आहे, तिच्यामध्ये अजून वाढ होणं गरजेचं आहे. मालेगावमध्ये MIDCचं नावापुरतीच आहे, त्या ठिकाणी फारसे उद्योगधंदे नाहीत आणि आमच्या बागलांमध्ये MIDCचा बोर्ड लागून जवळपास 25 वर्ष झाली, परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे त्याचा पाठपुरावा केला नाही. 600 एकर जमीन त्या ठिकाणी सरकारी उपलब्ध आहे. वर्षापासून सर मिल या ठिकाणी बंद आहे, तर ती मिलचा प्रश्न जर सुटला तरी पण बऱ्याच लोकांना बेरोजगार. धुळे शहराची एक मोठी परंपरा राहिलेली आहे,
की पूर्वीच्या काळी अगदी खूप ब्रिटिशांच्या काळात सुद्धा या ठिकाणी धुळे टेक्सटाईल मिल्स त्या ठिकाणी होती. आज ती बंद अवस्थेत आहे, परंतु ती एक मोठी चांगली परंपरा आपल्याकडची होती. तिचा थोडासा इतिहासाचा मागोवा घेऊन याच्यामध्ये उद्योगधंदे छोटे मोठे उपलब्ध करणे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी उद्योगधंद्यांना मदत करणं, बँकांनी त्या ठिकाणी पुढे येऊन त्यांना त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देणं, आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपण नुसतं म्हणतो की इंडस्ट्रियल कॉरिडॉर या ठिकाणी होतो आहे, तो जर झालाच तर स्थानिक तरुणांना या ठिकाणी मोठी संधी मिळू शकते. बरोबर, लहान मोठे उद्योग जर तयार झालेत तशा प्रकारची चालना जर का लोकप्रतिनिधींनी दिली तर अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळून त्यांची कुटुंब त्या ठिकाणी आर्थिक स्तरामध्ये वर येऊ शकतात, त्यांचा प्रपंच चांगला चालू शकतो, याच्यामध्ये मोठं काम करण्याची संधी आहे. बरोबर. आणि सर, आता वर्षानुवर्ष मागणी असलेला मनमाड इंदोर रेल्वे मार्ग, तर आता सांगितलं जात आहे की मंजूर झालेला आहे, पण अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे? निवडणुका आल्यात की फक्त निवडणुकीपुरतीच गेल्या. अनेक निवडणुकांचा जर इतिहास पाहिला तर धुळे लोकसभेसाठी मनमाड इंदूरचा प्रश्न या ठिकाणी येतो, परंतु अद्यापही त्या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थाने मान्यता म्हणण्यापेक्षा त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. जर रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळायची असेल, आपण पाहतो की धुळ्या शहर रेल्वेमध्ये डेड एंड आहे, दोन ट्रेनच्या फक्त फेऱ्या होतात, परंतु तशी कनेक्टिव्हिटी देण्यासाठी जर मनमाड इंदूर रेल्वे त्या ठिकाणी जर मंजूर झाला तर ठळकपणे धुळे लोकसभेतील मोठी सगळी गावं त्या ठिकाणी रेल्वेने जोडली जातील, दळणवळणाचा मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. पण अजून किती वर्ष लागू शकते सांगू शकाल? हे तर खरं तर काम खूप अवघड आहे असं नाही, होण्यासारखं आहे. त्याची मानसिकता असली पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला गेला पाहिजे, आणि वरिष्ठ पातळीवर केंद्र सरकारकडनं रेल्वे मंत्रालयांकडनं या ठिकाणी हे काम घोषणा नको कृती हवी अशा प्रकारच्या माध्यमातून जर काम झालं तर करता येईल. आता लोकांची मानसिक स्थिती सुद्धा हीच झालेली आहे की आता घोषणा नको तर सगळं काही केलं गेलं पाहिजे, जसं तुम्ही बोलतात तर ते करून दाखवलं पाहिजे असं लोकांची मनाची स्थिती झालेली आहे सर. आणि सिंचनाचा प्रश्न अजून पण पाहिजे तसा सुटलेला नाही. सुलवाडे जामफळ प्रकल्पाला जवळजवळ 2500 कोटींचा निधी मिळालेला आहे सर, पण अजूनही शेतकरी त्यापासून वंचित आहे. या ठिकाणी आपल्या 6 विधानसभा मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर धुळे शहर आणि मालेगाव शहर वगळता उर्वरित 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व नागरिक त्या ठिकाणी शेती व्यवसायावर अवलंबून आहेत, शेतकरी आहेत, आणि खऱ्या अर्थाने हा मोठा वर्ग त्या ठिकाणी दुर्लक्षित राहिलेला आहे. शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळणं, त्याला दिवसा 8 तास कमीत कमी वीज मिळणं, त्याला रस्त्यांची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी मिळणं ही प्राथमिकता प्रत्येक लोकप्रतिनिधीने दिली पाहिजे. कारण शेतकरी आपला अन्नदाता म्हणतो आपण, पण तो जगला तरच आपण जगू शकतो, आणि सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती शेतकऱ्यावर अवलंबून आहे, परंतु हा घटक कायम दुर्लक्षित आणि वंचित राहिलेला आहे. त्याला काय करू शकणार सर शेतकऱ्यांसाठी? आता बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, आणि तुम्ही सटाणा भागात राहतात, तिकडे पण कांदा उत्पादक शेतकरी जास्त आहे, धुळे शहरात जिल्ह्यात पण जास्त आहे, तर कांद्याचे निर्यात आता सरकारने बंद केलेली आहे, तर त्याविषयी तुम्ही काय कराल? कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच आमदार खासदारांकडे साकडं घातलं की तुम्ही वर केंद्र सरकारला ही आमची भूमिका समजावून सांगा, निर्यात बंदी मागे घ्या, कांदा काही जीवनावश्यक वस्तू नाही की त्याच्यामुळे कोणावर अन्याय होणार आहे, कारण कांदा पिकवताना कमीत कमी 1500 रुपये प्रति क्विंटल त्याला खर्च आहे, आणि त्याच्यामुळे कांद्याला योग्य भाव जर मिळाला नाही तर शेतकरी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा उद्ध्वस्त होतो, त्याला जर आपण आधार देऊ शकलो नाही तर त्याच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. आणि शेतकऱ्याच्या याच्या माध्यमातूनच सगळं चलन त्या ठिकाणी फिरतं. आपण तसं तर पूर्णपणे धुळे लोकसभा मतदारसंघ ग्रामीण भागातला सगळा आपला सगळा परिवार आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या भूमिकेला त्याच्या शेतीमालाला रास्त भाव देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी निश्चितपणे राहील, भले सत्तेमध्ये असो अथवा नसो, पण शेतकऱ्यांबरोबर राहणं, त्याला न्याय मिळवून देणं या भूमिकेसाठी लोकप्रतिनिधींकडे आपली मागणी मांडणं, योग्य गरज पडल्यास संघर्षही करणं, परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सन्मानाने उभं करण्याची जबाबदारी ही सगळ्यात मोठी प्राथमिकता
माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राहणार. वा वा, नक्कीच सर, असं झालंच पाहिजे. सर, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भामध्ये आपलं धुळे शहर बदनाम आहे, तर समजा तुमच्या हातात सत्ता आली तर तुम्ही हे प्रश्न कसे हाताळाल? धुळे शहरातील गुंडगिरी असो किंवा दारू गुटख्याची अवैध विक्री असो किंवा बलात्काराचे प्रश्न असो आणि नुकत्याच आता 90 तलवारी जप्त केल्या गेल्या, तर तुम्ही हे प्रश्न कसे हाताळाल? खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा याच्यासाठी या सगळ्या गोष्टींना जर छेद द्यायचा असेल तर शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. शिकून तयार झालेला तो नागरिक, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार एकदा त्याला मिळाला की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष आपोआप होतं. बेरोजगार तरुण थोड्याशा नैराश्यातून नको त्या गोष्टींकडे वळतो आणि त्याच्यामुळे असे चुकीच्या कृती त्याच्याकडनं कळत नकळत घडतात आणि त्या आपल्यासाठी नाही म्हटलं तरी या गोष्टी आपल्या मान खाली घालवायला लागतात. हे दुर्दैवी आहे आणि प्रशासनाने त्या ठिकाणी मजबूतपणे आपलं काम जर बजावलं तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आवाक्यात सहज येऊ शकतात आणि कायदा आणि सुव्यवस्था जो कोणी त्याच्यामध्ये बाधा आणत असेल त्याला कायद्याचा धाक त्या ठिकाणी जर बचक असला तर या गोष्टी आणि गुन्हेगार करणाऱ्यांना शिक्षा पण झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. गुन्हेगारी करणाऱ्या असेल त्याला कायदेशीर मार्गाने त्याच्यावर शासन हे झालंच पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर, तर रस्त्यांचा प्रश्न. तर आजही आपण बघतो की रस्त्यांची फक्त डागडुजी केली जाते, रस्ते तयार केले जातात, पण या रस्त्यांच्या मागे खूप मोठे गलथान कारभार आहे असं आपल्याला दिसतं. कारण 2-3 महिन्यामध्येच रस्ता हा खराब होऊ लागतो आणि ज्या ठिकाणी काँक्रीटीकरणाची मागणी केलेली असते तर त्या ठिकाणी डांबरीकरण केलं जातं, तर असं न होता तर या प्रश्नांना तुम्ही कशी वाचा फोडणार? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षात झालं नाही अशा प्रकारचं राष्ट्रीय महामार्गांचं काम आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. अगदी माझ्या तालुक्यापुरतं बोलायचं झाल्यास पिंपळनेर, ताराबाद, ताराबाद सटाणा, सटाणा तर मंगळूर, असा जवळपास 800 कोटीचा एक राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे आणि त्याचं काम पण त्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. आपला जो मूलभूत प्रश्न आहे की तो गावागावांना जोडणारे रस्ते, हे काही रस्ते जिल्हा परिषदेकडे असतात, काही रस्ते सार्वजनिक बांधकाम राज्य सरकारकडे असतात, तर स्थानिक लोकांची पण जबाबदारी त्या ठिकाणी आहे की टेंडर करणारा कोणीही असो, काम करणारा कोणीही असो, त्याची कामाची निविदा कशी आहे, त्याचा त्याच्यावरचा खर्च किती आहे, हे सगळं विचारण्याचा अधिकार स्थानिक लोकांना आहे. त्यांनी विचारलं पाहिजे आणि काम गुणवत्तेपूर्वक झगवत नसेल ते काम थांबवलं पाहिजे. कारण कामं जे काढतो आपण ठेकेदारांसाठी नाही काढत, जनतेसाठी काढतो आहोत. त्यामुळे जनतेचा सुद्धा वचक राहिला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनीसुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये कुठलं काम चालू आहे, त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी योग्य आहे की नाही याचीसुद्धा मीमांसा त्या ठिकाणी केली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे काही चुकत असेल तर मला कळवा आणि त्यावेळेस त्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे. हे काम जर योग्य झालं नाही तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. अशा प्रकारचं जर का त्याला समज दिली तर सगळीच कामं गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ जातील, याबद्दल तिळमात्र शंका नाही. बरं सर, आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही पण एक डॉक्टर आहात, तर तुम्ही समजा धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून आला तर आरोग्यसेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय करणार आणि तुमचं नेमकं ध्येय काय असेल आणि उद्दिष्ट काय असेल या धुळे राज्य धुळे शहरासाठी जिल्ह्यासाठी? एक चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणकोणत्या संकल्पना आहे आणि उद्दिष्ट आहे की ही स्वप्न आपली पूर्ण झाली पाहिजे निवडून आल्यानंतर? माझा व्यक्तिगत अनेक वर्षाचा वैद्यकीय सेवेचा अनुभव, ती करत असताना मी हे कधी बघितलं नाही की पेशंटकडे पैसे आहेत किंवा नाही. तो पूर्णपणे अत्यंत आनंदाने निरोगी होऊन जर घरी गेला तर ते समाधान एक वेगळंच असतं. माझी दुसरी पिढीसुद्धा आत्ता आरोग्यसेवेमध्ये आहे. माझा मोठा मुलगा मुंबईच्या सायन आणि KM मधून MS MCH होऊन प्लॅस्टिक सर्जन म्हणून नाशकात काम करतो. अरे वा. धाकटा मुलगा रेडिओलॉजिस्ट आहे, तो सडनच काम करतो. त्याचं सोनोग्राफी आहे, CT स्कॅनचं आहे आणि अत्यंत दर्जेदार काम त्या ठिकाणी करतो. म्हणजे दुसरी पिढीसुद्धा वैद्यकीय सेवेमध्ये समर्पित आहे. तर ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्याकरता शासनाने खूप चांगल्या योजना आहे. आयुष्यमान भारत असेल, महात्मा फुले योजना असेल, माझं स्वतःचं 30-bed हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये आपण महात्मा फुलेचं काम करतोच आहोत. आणि गेल्या 6 महिन्यापासून आम्ही आरोग्यदूत सेवा म्हणून धुळे शहरामध्ये त्या ठिकाणी राबवित आहोत. आमची एक टीम त्या ठिकाणी काम करते, त्यांचे नंबर्स पण आम्ही दिलेले आहेत. ज्याच्याकडे
पेशंटला घेऊन जाण्याच्यासाठी कोणी नाही, ज्याला दवाखान्यापर्यंत पोचायचं कसं, कोणत्या डॉक्टरांना भेटायचं हे माहिती नाही, याच्याकरता आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जर फोन केला तर गरजू रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोचवणं, त्याला रक्ताची गरज असलेल्या रक्ताची व्यवस्था त्या ठिकाणी करणं, जेवणाचा डबा नसेल तर तीही व्यवस्था करणं, ही सगळी कामं त्या ठिकाणी आमची लोकं त्या ठिकाणी करतायत. आणि आरोग्यसेवेमध्ये त्याच्यामध्ये एक समाधानाचं आणि पुण्याचं काम आहे असं मी मानतो. म्हणजे एकंदरीत सामाजिक बांधिलकीतून तुम्ही एक चांगल्या प्रकारे काम डॉक्टरकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करीता. खूप करता येण्यासारखं आहे. पैसा नाही म्हणून आरोग्य सेवा थांबणार नाही, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येतं, ते केलं पाहिजे. तशी मानसिकता आपली असली तर त्या ठिकाणी 100% कोणताही माणूस आरोग्यसेवेपासून पैसा नाही म्हणून वंचित राहणार नाही. हे काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. वा सर, आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही आता लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार आहात, तर लोकांना तुम्ही काय विनंती करणार आहात? का फक्त आश्वासन देऊन लोकांची विनंती तुम्ही हे करणार आहात, सहानुभूती घेणार आहात, का काही त्यांचे सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहात, त्याविषयी सांगा ना. मी मग अशा अत्यंत प्रत्येक विषयावर आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं सविस्तरपणे दिली, परंतु हे सगळं कन्क्लूड करत असताना मी एकच सांगेन की महिला भगिनींना त्या ठिकाणी त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून असेल, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून असेल, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा कुटुंब चालवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी काय काय करता येईल, शेतकऱ्यांना त्यांचा रास्त भाव पिकाला मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, सिंचनासाठी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जी योजना आणलेली आहे ती कार्यान्वित त्या ठिकाणी रूट लेवलला होणं गरजेचं आहे. प्रत्येक घरात नळाने पाणी ही जी त्यांची संकल्पना आहे ती पूर्ण करण्याचा काम करण्यासाठी खूप मोठा वाव त्या ठिकाणी आहे. दलित बांधव आदिवासी बांधव यांचा घरकुलाचा प्रश्न असेल तो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, की वंचित राहिलेल्या माझ्या प्रत्येक दलित बांधवाला, आदिवासी बांधवाला, त्या आणि आता ओबीसी बांधवांनासुद्धा त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ गरजू व्यक्तींना खऱ्या अर्थाने मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काच्या ज्या योजना असतील त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. या आणि सिंचनाचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशा सगळ्या भूमिका त्या ठिकाणी आपण न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण पद मिळेल किंवा नाही हा भाग आपण बाजूला ठेवून आपल्याला कुठलं तरी पद मिळावं ही भावना नाही, परंतु आपल्या कामामुळे त्या पदाला न्याय मिळेल अशा प्रकारची काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे, तशी माझी व्यक्तिगत निश्चितपणे आहे. सर, तुम्हाला या सगळ्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि धुळे लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते. तुम्ही आमच्या या धुळे टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही बिनधास्त मुलाखत दिली, त्याबद्दल धुळे टीव्हीतर्फे तुमचे मनापासून आभार. नमस्कार, धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.